আর তাপরে যাবো মালদ্বীপের ওন্ডাকু আরে वेलकम बैक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये। आज आलोय वैजेश्वरीला ब्लॉग बनवण्यासाठी आलोय आणि आज आपल्या सोबत आहे एवढी जण, एवढी सगळे मनोज, बादल, अजय आणि आलिशान। आता आलोय रात्री, डायरेक्ट रूमवर आल्यावरच व्हिडिओ चालू केली कारण की खूप अंधार होता त्याच्यामुळे। बाकी दाखवतो माझ्या इकडची कसं काय आहे, कशी मजा आहे ती। मनोज, बादल आणि अजय चायनीज आणायला गेलेत खायला। आता इथे आम्ही थम्सअप घ्यायला आलेलो आहे। हे बघा काका थम्सअप आणायला गेलेत। हे बघा काकांनी थम्सअप दिले, कितीला आहे? 100। आणि ग्लास पण पाहिजे, 5 ग्लास द्या। आले का? मित्रांनो आलेत बघा, हे चायनीज घेऊन आलेत। येस, ये बॉय थम्सअप। येस, काय काय आणले? राईस, दाल चावल। राईस दाल चावल जा ना, इथे थम्सअप इथे जा, बसताना बसताना खावा लागेल। ए खोल काहीतरी खोल, पाण्याची बॉटल ना। मनोजला आणि अजयला उपवास आहे, त्यांनी वेज आणले। आणि बाकी यो आणि बादल, आलिशान आणि मी नॉनव्हेज खाणार आहे। थम्सअप फील करतोय अजय। बघा अजयने फोडला पण अजय डाफारलेला असते नुसता खावाला। अजय का लागे, भूक लागली का तुला? जाम भूक लागले। कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर। बरोबर है, बरोबर है। बोलू ने क्या बोला, क्या बोला, क्या बोला अजय? क्या बोला साहब? रसा टाकिन मैं आपका मनोज मनोज वाट बघतोय कधी एकदा तर भेट। नमस्कार मित्रांनो, आता मी हा बोल बोल आवाज नाही येणार। बोल मित्रांनो, आम्ही अगोदर कोल्ड्रिंक पितो, कोल्ड्रिंक पिल्यानंतर मग राईस खाऊ, त्याच्यानंतर मग आम्ही झोपू आणि सकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी निघू। येस, तुझा तुला काय बोलायचा? मी आता एक ग्लास थंडा घेणार, पिणार। बोल बोल परत बोलायला लागेल। बोल परत बोल। ठंडा घेणार, ठंडा पिणार, राईस खाणार, मस्त एकदम झोपणार एकदम। येस, मग सकाळी दाखवतो तुम्हाला। हे काहीतरी आयटम आणले, हे आयटम आणले। तो बघा अजय खायला लागला, बघा सगळ्यात पुढे अजय। अजयला जाम भूक लागते, त्याला कंट्रोल नाही होत मित्रांनो। चेअर्स करा, चेअर्स करा, चेअर्स। चल चेअर्स मित्रांनो। जेवण वगैरे झालंय, आता झोपायची तयारी केली आहे, झोपायची तयारी। दाखवतो तुम्हाला कसे झोपल्यात। इथे झोपला अजय, अजय तर डायरेक्ट टांगा पलटी घोरा फरार। हा बादल झोपलाय, हा मनोज, मनोज रील बघतोय आणि बादल रील बघतोय। बाकी अजयचा टांगा पलटी घोरा फरार झालाय। आणि हा आलिशान झोपलाय, आलिशान पण ऑलमोस्ट 80% झोपलेलाच आहे। हा रूम घेतलाय आम्ही, दाखवतो तुम्हाला। हा बघा इथे बेड आहे, हा छोटा टेबल आहे आणि इथे आम्ही खाली गाद्या टाकल्यात। काम 25 केलंय, बाकी तुम्हाला सकाळी उठल्यावर दाखवतो पुढचा। गुड मॉर्निंग मित्रांनो, जस्ट उठलोय, बघू शकता तुम्ही 7:45 झाल्यात। आता चालू आहे कुंडात अंघोळ करायला, इथे गरम पाण्याची कुंड आहेत।
हे सगळी जण झोपलेत, यांना पण उठूया, दाखवतो. मनोज उठलाय, बाकी सगळी झोपलेत. अगं बादल झोपलाय, अजय पण झोपलाय, अजय पण उठेल आणि त्या आलिशान पण झोपलाय. भादल्या, ए भादल्या, उठ चल. अजय, अबे साले, अजय अजय नाही उठणार लवकर. आल्या, उठत आला. गपचूप बघते. अजय उठत नाही. अजय जागो, आपण पाणी टाकू तुला. हा, मित्रांनो, मनोजकडे आयडिया आहे. अजय बरं उठत नाही आता, तो उशिरा उठेल म्हणून अंगावर त्याच्या बालदी भरून पाणी टाकतोय थंडे पाण्याची. मगन आण मगन. ए वाजे ऊट बांधले, तुझे भी टाकेन भरले पाणी. मगन आण मगन. चपल सिद्ध कर. मगांना मगाशे बोलू. आवरी नको, आवरी बालदी भरून येले पाणी टाकायला. दे याच्या अंगावर टाकायचा विचार चालले. हे नको, हे मगाशे टाक, आवरा नको. मग अन्ना मगाश टाक, उठत लगेच. आतावरी नको बालदी भरून टाकू. अरे मगाश टाक, मगाश टाक, मगाश टाक. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय. गया. पूर्ण पाणी पाणी गेला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग अजय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आता चाललोय कुंडात अंघोळ करायला. गरम पाण्याच्या कुंडात चाललो. मित्रांनो, आलोय इथे गरम पाण्यात. अजय, गरम पाण्याचे कुंड आहे. कसं वाटे? बेस्ट बादल्या, तू नाही का अंगण बोलते? ताम काय बोलते बादल्या? गरम पाणी का? गरम पाणी जोरा बोल बादल्या. गरम पाणी म्हणे तुला काय वाटते? बरोबर आहे का पाणी? हा जा ना खाली जा. येस, हे म्हणे अंघोळ करतात. काय नाव आहे तुमचं? लाल. लालू रवी राहिले गरवी राहिले. हे बघा कशी वाफ जाम भारी. हे आले काय झालता? मोबाईल ठेवायला गेला होता. डायरेक्ट कुंड मोरल वाटते आता. ए बस खाली कोपरा मरताव. चल मी पण आलो, मी पण आलो. काय खड्डा? हो, ताम खड्डा.
नड़ीवाणी पानी एकदम गरम मार एकदम कड़क मन के इच्छा तरी गा डुक्के डुक्की मारा है मैं वाशे थे बेचा ठीक है तरीके ठीक है तरीके दगर इले पाए तला मला खूप सवय ना मी मोठी जायचो ना म्हणून मित्रांनो महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचं स्थळ म्हणजेच की वजेश्वरी वजेश्वरी येथे की गरम पाण्याचे कुंड असे आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा गरम पाण्याच्या कुंडामध्ये महाराष्ट्रातील देशातील इतर विविध प्रांतातील लोक की या इथे गरम कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येत असतात आणि या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर की जे अंगावर कुठलेही त्वचा रोग असतील ते परिपूर्ण बरे होण्यासाठी की उपयुक्त असे गरम पाणी आहे। मित्रांनो इकडे खाट वगैरे आहेत इथून तुम्ही खाट घेऊन डायरेक्ट नदीत टाकू शकता नदीत टाकायचं आणि त्याच्यावरती बसायचं काम 25 हे बघा मी टाकली अशी ही खाट घ्यायची नदीत टाकायचं नदीत जास्त पाणी खोल नाही आहे डोफाबो पाणी आहे ओनली ही घ्यायची नदीत टाकायचं आणि बसायचं त्याच्यावर रिलॅक्स एकदम व्ह्यू बघा। अजय आता पुढे आपला प्लॅन काय आता काय रूममध्ये जायचं एकदम टकाटक व्हायचं टकाटक टकाटक झालं का मग भद्रेश्वरी मंदिरात दर्शन घ्यायला ओके अजून तिथून दर्शन घेतल्यावर डायरेक्ट गणेशपुरी मग करायचंय आपल्याला तिथे पण मस्त कुंड आहे गरम पाण्याचे एकदम स्वच्छ अजून एक शिवमंदिरात जायचंय हा तिथे एक शिवमंदिरात अरे वा तो एक नंबर काम आहे तिथे शिवमंदिरात पण जायचंय मित्रांनो वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात पाय पडल्यावर तिथून शिवमंदिरात जायचं मग तिथून प्रतिशिर्डी आणि मग तिथून आपला गणेशपुरी असं काहीतरी प्लॅन आहे प्लॅनची डिटेल मनोजकडे आहे मनोज सांगे पण मनोज कुठे गायब झालाय माहीत नाही। मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाली फ्रेश वगैरे झालोय आता चाललोय शिवमंदिरात इथे हे वज्रेश्वरीचं बस स्टँड आहे इथून इथे शिवमंदिर आहे जवळच आहे दाखवतो बस स्टँडच्या जवळच आहे इथे विचारलं तरी तुम्हाला सांगतील शिवमंदिर कुठे आहे म्हणून विचारलं तरी सांगतील एवढं काही प्रॉब्लेम नाही काच करून पाया करून निवासा मित्रांनो हा शिव मंदिर आहे इथे पण कुंड आहेत इथे पण गरम पाण्याचेच कुंड आहे हा एक छोटासा आहे हा एक आहे आणि हा एक आहे
बाकी तिकडे पण एक आहे आतमध्ये जाऊया शिवमंदिराच्या बाजूला तिथे साईबाबांचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही साईबाबांचं मंदिर